कोरोनापासून वाचायचं असेल तर मास्क लावा, हात स्वच्छ धुवा अशा अगदी साध्या गोष्टी लोकांना पाळायच्या आहेत. मात्र दुर्दैवाने या साध्या गोष्टीही लोक पाळताना दिसत नाहीत. अशानं कोरोनाचे रुग्ण वाढले तर जबाबदार हे लोक तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. पाहूया औरंगाबादमधून एक रिपोर्ट. औरंगाबाद शहरातील रस्त्यावरचं हे चित्र बघा. यात अनेक लोक मास्क न लावता रस्त्यावर अगदी बिनधास्त फिरतायत. काही लोक तर मास्क गळ्यात गुंडाळून ठेवतात. जणू मास्क नक्की तोंडासाठी आहे की गळ्यासाठी असा प्रश्न त्यांच्याकडे पाहून पडतो. तर काही नागरिकांकडे कॅमेऱ्याची नजर वळल्यावर त्यांनी मास्क लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांचा मास्क फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे असं दिसतंय. अशा नागरिकांचा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो याचं भान त्यांना नाही. शहरात सरासरी दिवसाला 100 नवे रुग्ण वाढत आहे आणि या सर्व परिस्थितीत खरं तर लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शासनानं सांगितल्यानुसार मास्क लावणं गरजेचं आहे, रस्त्यावर फिरताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं गरजेचं आहे. मात्र हे सगळं औरंगाबादमध्ये लोक पाळत नसल्याचं चित्र दिसतंय. कदाचित औरंगाबादमध्ये वाढती रुग्णसंख्येचं हेही एक मोठं कारण असू शकतं. ग्रामीण भागातही असंच काहीसं चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन गावातील हे चित्र बघा. कोरोनाचं अजिबात भय इथं दिसत नाही, कारण मास्क लावणं हा प्रकारच दिसत नाही. अंतर पाळणे हा नियम लोकांना माहितीच नाही. जणू जगात काही घडलंच नाही या आविर्भावात या बिडकीन गावातील ग्रामस्थ फिरताना दिसतात. एका माणसासोबत एक म्हातारा माणूस आणि लेकरं अशी लोक घेऊन फिरायले. एका गाडीवर 3-3 लोक जाऊ राहिले. बघू शकता तुम्ही एका गाडीवर 3-3 लोक जात आहे आणि कोणी सॅनिटायझरचा वापर करीत नाही, कोणी मास्क वापरत नाही आहे. इथे लोक सर्रास मास्क वापरत नाही आहे. तसेच शासनाने जे घालून दिलेल्या जे सोशल डिस्टन्सिंग नियम असो किंवा जे सॅनिटायझर वापरण्याचे नियम असो ते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फॉलो केले जात नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क न लावणाऱ्यांवर जोरात कारवाई करण्यात आली. अगदी 3 दिवसात लाखांवर दंड महापालिकेने वसूल केला होता. तर ग्रामीण भागातही चांगली जनजागृती होती. मात्र आता लोक मास्क लावायला कंटाळलेत असं चित्र दिसतंय. नागरिकांनो, हा उदासीनपणा जीवावर बेतू शकतो, किमान याचं तरी भान ठेवा. कारण सरकारनं केलेले नियम नागरिकांच्या भल्यासाठीच आहेत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.